आपने कभी सोचा है कि सिर्फ एक छोटे से टैटू से आरोपी को पकड़ा जा सकता है? जी हाँ, यह वारदात है तुलिंज पुलिस स्टेशन अंतर्गत की, जहां दो आरोपियों ने घर फोड़ी जैसे संगीन गुना को अंजाम दिया था। रात का वक्त होने के कारण सीसीटीवी में उनकी यह घटना कैद तो हुई, लेकिन इतने बड़े शहर में इन आरोपियों को भला कैसे ढूंढा जाए। लेकिन इन सब चीजों के 10 कोस ऊपर काबिलियत रखने वाले नालासोपारा डिटेक्शन ब्रांच की टीम ने आरोपियों के हाथ पर बने छोटे से टैटू के सहारे आरोपियों को धर दबोचने में कामयाबी हासिल कर ली है। पुलिस ने आरोपियों के पास से मोबाइल, घड़ी आदि बरामद कर आरोपियों को हिरासत में ले लिया है और आगे की कार्रवाई में जुट गई है। इस पूरे मामले पर पुलिस ने क्या कुछ कहा, जरा सुनिए। दिनांक 26 जानेवारी रोजी एका महिलेच्या घरामध्ये घरफोडी झाली होती। यातील दोन आरोपी होते। त्यांनी घराचा कडीकोंडा हात कशान तरी तोडून रात्रीच्या वेळी चोरी केलेली होती। त्यामध्ये त्यांच्या घराच्या इथून 2-3 मोबाईल, काही रिस्क वॉच आणि गाडी घराच्या समोर पार्क केलेली त्यांची बजाज पल्सर हे आरोपींनी चोरी करून नेलेली। सदर घटनेमध्ये फक्त आम्हाला त्याच्यात सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते, परंतु त्याच्यात चेहरे दिसत नव्हते त्या आरोपींचे। एका आरोपीच्या हातावर एक टॅटू गोंदवलेला होता, सिद्धेश नावाचा। हा फक्त आमच्याकडे एकच क्ल्यू होता। अशा वेळी जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा आम्ही त्वरित आमचे CP साहेब, जॉईंट CP साहेब, DCP साहेब, ACP साहेब यांनं माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केलं। आमचे सिनियर साहेब आहेत, कांबळे साहेब, त्यांनी आम्हाला गायडन्स केला याच्यामध्ये। आम्ही त्वरित 3 टीम बनवल्या। आमच्या जे DB स्टाफ आहे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे 3 टीम बनवल्या, या आरोपींचा शोध घेणं चालू केलं। अशा याच्यात आम्हाला त्या आरोपीपर्यंत मिळण्याकरता एकच क्ल्यू होता, जो टॅटू गोंदवलेला होता तो। त्याकरता आम्ही नालासोपारा परिसरातली सिद्धेश नावाच्या व्यक्ती किती आहेत यांचा पहिला शोध घेण्यास सुरुवात केली। जवळजवळ आम्ही 50-60 लोकांना व्हेरीफाय केलं, परंतु कोणाच्याच हातावर टॅटू गोंदवलेला दिसत नव्हता। अखेरीस याच गुन्ह्याचं काम चालू होतं, त्यावेळीस आम्हाला संतोष भवन परिसरात हा एक इसम आहे तो पल्सर बाईक घेऊन जाताना दिसला। त्याच्या हातावर सिद्धेश असा टॅटू गोंदवलेला। आमचा जो स्टाफ होता त्यांनी त्वरित त्याला शीतबिंदीत ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली। तर मग त्यांनी गुन्हा तर कबूल केलाच, परंतु जो साथीदार होता त्याचं पण नाव वगैरे आम्हाला दिलं। त्या दोघांना ताब्यात घेऊन आरोपी सराईज गुन्हेगार आहेत, त्याच्यापूर्वी पण त्यांच्यावर गुन्हे आहेत। त्यांचा आम्ही संपूर्ण रेकॉर्ड काढण्याचं काम चालू आहे। आम्ही काय काय जप्त केलं आत्तापर्यंत? आम्ही आरोपीकडनं 2 मोबाईल्स, 2 रिस्क वॉच आहेत आणि जी फिर्यादींची जी मोटरसायकल चोरी गेली होती ती पल्सर मोटरसायकल एवढं जप्त केलेलं आहे। आरोपींना आम्ही कोर्टासमोर हजर केलं 1 तारखेला, त्यांना 4 दिवसाची PC कोर्टाने दिलेली आहे।